नमस्कार मित्रांनो, मी आर आर चांदे माझ्या यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन आपलं स्वागत करतो। अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझं यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा। मित्रांनो, आज अशाच आपण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओविषयी माहिती पाहणार आहे, ते म्हणजे आपल्या मोबाईलमधून डिलीट झालेले फोटो परत कसे घ्यावे। याकरता आपल्याला डिक्स डिगर नावाचं या प्ले स्टोरवरून आपल्याला घ्यावे लागेल। प्ले स्टोरवर आपण डिक्स डिगर फोटो रिकवरी ॲप असं टाकायचं आहे आणि ते ॲप आपल्याला प्ले स्टोरवरून घ्यायचं आहे। हे बघा, डिक्स डिगर फोटो रिकवरी ॲप ओपन करायचं। ॲप ओपन केल्यानंतर इथे वर बघा, स्टार्ट बेसिक फोटो स्कॅन आहे, त्यावर क्लिक करायचं। त्यावर क्लिक केल्यानंतर आपले जे डिलीट झालेले सर्व फोटो स्कॅन होतील। इथे आपल्याला थोडा वेळ वाट पाहावी लागेल फोटो स्कॅनची। आणि फोटो स्कॅन झाल्यावर आपल्याला जो फोटो रिकवर करायचा आहे, जो फोटो आपल्याला वापस मिळवायचा आहे डिलीट झालेला, बघा आता इथे हे फोटो स्कॅन झालेले आहे। आता मी हा बघा हा फोटो निवडला, तिथे जो स्क्वेअर तिथे दिसते त्यावर मी टिक केलं आणि खाली बघा रिकवर आहे, त्या रिकवर क्लिक करूया। रिकवरवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्यासमोर एक पेज येईल। त्यानंतर इथे जो सेकंड पर्याय आहे, सेव द फाईल टू ए कस्टम लोकेशन ऑन युअर डिवाइस, त्यावर क्लिक करूया। त्यावर क्लिक केल्यानंतर असं पेज येईन, त्या खाली बघा सिलेक्ट इंटरनल स्टोरेज, त्यावर क्लिक करायचं आहे आणि बघा सेव्हिंग फाईल आलं, वन फाईल सेव सक्सेसफुली। आता अशा प्रकारे डिलीट झालेले फोटो, मी एक फोटो रिकवर केला आहे माझ्या गॅलरीमध्ये, तो सेव झालेला आहे। आता बघूया तो फोटो आला की नाही, त्याकरता तुम्हाला परत मेनूमध्ये जायचं आहे। मेनूमध्ये गेल्यानंतर फाईल्स क्लिक करायचं आणि फाईल्समध्ये क्लिक केल्यानंतर फोटोवर क्लिक करायचं आणि इथे बघायचं आहे की तो फोटो आला की नाही। बघा इथे हा फोटो डाउनलोड झालेला आहे। हा बघा, मी हा फोटो डिलीट केलेला होता आणि हा फोटो मी इथे डाउनलोड केलेला आहे। धन्यवाद। अशाच प्रकारे मित्रांनो, तुम्ही डिलीट झालेले फोटो डाउनलोड करू शकता।